तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सरळ पद्धतीने वर्गीकृत संख्यांचा मध्य काढणे मीन ऑफ ग्रुपड डाटा बाय डायरेक्ट मेथड शिकूया तुम्हाला सर्वांना लक्षात असेल की मागील इयत्तेत आपण संख्यांना अवर्गीकृत आणि वर्गीकृत वारंवारता तक्ता म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये वर्गीकरण करणे शिकलो होतो ह्यावर नजर टाकूया लोकर बाजारात तीस दुकानांमध्ये ठेवलेल्या लोकरीच्या वेगवेगळ्या पोत्यांची संख्या खालील प्रकारे दाखवतात ज्यांना आपण कच्ची माहिती म्हणजे रॉ डाटा म्हणतो ह्या संख्यांच्या मदतीने तुम्ही सांगू शकता का की किती दुकानांमध्ये अठरा लोकरीची पोती आहेत अगदी बरोबर अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपण अवर्गीकृत वारंवारता वितरण तक्त्याचा उपयोग करणे आधीच शिकलो आहोत जो खालील तक्त्याद्वारे दाखवला जातो तक्ता पाहून आपण सांगू शकतो की अठरा पोट्यांची चार दुकाने आहेत जर तुम्हाला सांगितले की या अवर्गीकृत संख्यांवरून त्यांचा मध्य मिळवा तर तुम्ही मध्य काढू शकता का मध्य काढण्यासाठी सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक असा भागकार करतात म्हणजे प्रत्येक प्राप्तांक एक्स आय वार ने गुणून त्यांच्या गुणाकाराची एफ आय एक्स आय बेरीज सहाशे चौऱ्याहत्तर म्हणजे ची बेरीज तीसने भागतात जे सोडवल्यावर मध्य जवळपास बावीस दशांश चार सहा मिळतो इथे सिग्मा चिन्हाचा अर्थ बेरीज म्हणजे समेशन करणे पण लक्षात ठेवा ही पद्धत तोपर्यंतच उपयोगी आहे जोपर्यंत तुमच्याकडे दैनंदिन जीवनातील छोट्या संख्या असतील पण तुम्ही सांगू शकता का की अंकांची संख्या खूप जास्त असेल तर तुम्हाला काय करावे लागेल यावर दिलेल्या उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया संख्या जास्त असल्या कारणाने आपण त्या अवर्गीकृत संख्यांचे गट वर्गीकृत करून म्हणजे त्यांचं वर्गीकरण करून कमी करतो वरील संख्यांवरून सांगू शकतो की आपल्याजवळ किमान पोथी तेरा आणि कमाल पोथी चौतीस आहेत म्हणून वर्गीकृत संख्यांची रुंदीला पाच चा वर्गांतर बनून त्याला वर्गीकृत संख्यांमध्ये बदलतो जिथे पहिले वर्गांतर दहा ते पंधरा दुसरे वर्गांतर पंधरा ते वीस आहे आणि अशा प्रकारे शेवटचा वर्गांतर तीस ते पस्तीस असेल पण लक्षात ठेवा वर्गांतराची वारंवारता निर्दिष्ट करताना म्हणजे अलोकेशन फ्रिक्वेन्सीज कोणत्याची वर्गांतराच्या वरच्या वर्गमर्यादेमध्ये येणारा प्रातांक आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या वर्गांतरात घेतला जातो म्हणून आपण म्हणू शकतो की वर्गांतर दहा ते पंधरा च्या मध्ये पाच पंधरा ते वीस च्या मध्ये आठ आणि शेवटचे वर्गांतर तीस ते पस्तीसच्या मध्ये आठ दुकाने असतील आणि ह्याच आधारावर एक वर्गीकृत वारंवारता तक्ता बनवतात कारण आपल्याला या संख्यांच्या मदतीने मध्य मिळवायचा आहे म्हणून आपल्याला अशा एका बिंदूची आवश्यकता पडेल जो प्रत्येक वर्गांतराचे प्रतिनिधित्व म्हणजे रिप्रेझेंटेशन करेल म्हणून आपण प्रत्येक वर्गांतराचा मध्यबिंदू किंवा वर्गचिन्ह याला त्याचा प्रतिनिधी मानू शकतो ज्याला एक्स आय ने दर्शवतात इथे आपण तक्त्यानुसार पाहू शकतो की पहिल्या वर्गांतरासाठी मध्यबिंदू बारा अशाच प्रकारे सर्व वर्गांतरामध्ये मध्यबिंदू मिळवू त्यानंतर ह्या सर्व मध्यबिंदूचा गुणाकार त्यांच्या वारंवारतेसोबत करून त्यांची बेरीज सहाशे पंच्याऐंशी मध्ये त्यांच्या वारंवारतेची बेरीज तीसने भागल्यावर दिलेल्या अंकांचा मध्य जवळपास बावीस दशांश आठ तीन मिळतो मध्य मिळवण्याच्या या पद्धतीला सरळ पद्धती, पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड म्हणतात इथे आपण तक्ता एक आणि दोन मध्ये समान अंकांचा उपयोग करतो पण तरीही आपल्याला त्या दोघांच्या मध्याची किंमत वेगवेगळी मिळते तुम्ही सांगू शकता का की यातील कोणता मध्य बरोबर आहे अगदी बरोबर आपण म्हणू शकतो की बावीस दशांश चार सहा अगदी बरोबर मध्य आहे आणि बावीस दशांश आठ तीन एक अंदाजे मध्य आहे अशा प्रकारे आपण कोणत्याही अवर्गीकृत संख्यांना वर्गीकृत संख्यांमध्ये बदलून प्रत्येक वर्गांतराचा मध्यबिंदू किंवा वर्गचिन्हाला त्याचा मुख्य मानून त्या संख्यांचा मध्य मिळवू शकतो या व्हिडिओमध्ये आज आपण वर्गीकृत संख्यांचा मध्य सरळ पद्धतीने काढणे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया